हॅलो गाईज, मराठी किचन फूड चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की राशनचे जे तांदूळ असतात त्यापासून इडली डोसा बॅटर जे आहे ते कसं बनवायचं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत याच बॅटरपासून इडली आणि डोसे जे आहे ते कसे बनवायचे. तर बघा, इथे मी एका भांड्यामध्ये बॅटर घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते आहे आणि थोडंसं मी इथे पाणी टाकून घेते आहे. अगदी थोडंसं पाणी मी इथे टाकलेलं आहे, 1/4 कप, आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. फार पातळ बॅटर जे आहे ते आपल्याला करायचं नाही आहे, थोडं घट्टच बॅटर ठेवायचं आहे. फार पातळ जर बॅटर केलं तर इडली जी आहे ती आपली फुगणार नाही. आता या इडलीच्या प्लेट आहे त्या मी इथे घेतलेला आहे आणि इडलीचे जे भांडं आहे त्यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकून गॅसवर उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. तर आता इडलीच्या ज्या प्लेट आहे त्यावर मी अशा प्रकारे हे जे कॉटनचं कापड आहे हे ठेवून घेते आहे. तर कॉटनचं जे कापड आहे ते इथे इडलीसाठी आपण वापरल्यामुळे याला आपल्याला कुठल्याही प्रकारचं तेल वगैरे लावण्याची गरज नाही आहे. आणि प्रॉपर जे साऊथ इंडियन लोक आहे ते अशाच प्रकारे इडली करत असतात, त्यामुळे मी सुद्धा अशाच प्रकारे तुम्हाला दाखवत आहे. तर बघा, हे कापड आपल्याला पाण्यातून ओलं करून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यावर ठेवायचं आहे. आता जे बॅटर आपण तयार करून घेतलेलं होतं ते या इडलीच्या ज्या प्लेट आहे त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर बघा, अशाच प्रकारे सगळ्या ज्या प्लेट आहे त्या मी इडलीच्या बॅटरने इथे भरून घेते आहे. तर हे जे कापड आपण इथे वापरलं आहे त्यामुळे इडली जी आहे ती खूप सॉफ्ट होणार आहे, शिवाय तेलाशिवाय आपली इडली जी आहे ती तयार होणार आहे. बघा, पाणीसुद्धा इथे उकळलेलं आहे. आता जे आपण इडलीचा बॅटर भरून प्लेट्स तयार केल्या होत्या त्या इथे आपल्याला ठेवून घ्यायच्या आहे आणि याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. तर 10 ते 12 मिनिटांमध्ये इडली तयार होते. तर सुरुवातीचे 5 ते 6 मिनिटं आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि नंतरचे 5 ते 6 मिनिटं आपल्याला गॅस कमी करून घ्यायचा आहे, म्हणजे मीडियम करायचा आहे. तर बघा, पूर्ण 12 मिनिटे जी आहे ती झालेली आहे आणि इडलीसुद्धा आपली तयार झालेली आहे. खूप सॉफ्ट इडली झालेली आहे आणि फुललेली पण छान आहे, तुम्ही बघू शकता इथे. आता या ज्या प्लेट्स आहे या मी खाली काढून घेते. तर बघा, हे थोडं थंड झालेलं आहे. आता आपल्याला अशा प्रकारे ही इडली काढून घ्यायची आहे. याला आपल्याला थोडासा पाण्याचा हात लावायचा आहे, म्हणजे या ज्या इडल्या आहे या कापडातून इझिली निघतील. तर हीच याची जी पद्धत आहे ही अशीच आहे काढण्याची. तर थोडं पाणी लावून घ्यायचं आणि इडल्या ज्या आहे त्या काढून घ्यायच्या. तर तुम्ही बघू शकता इडल्या ज्या आहे किती छान फुललेल्या आहेत आणि सॉफ्टसुद्धा झालेल्या आहेत. तर अशाच प्रकारे या ज्या सगळ्या इडल्या आहेत त्या मी इथे काढून घेते. तर इडलीचा रंगसुद्धा तुम्ही बघू शकता किती छान पांढरा शुभ्र जो कलर आहे तो आलेला आहे इडलीचा. तर बघा, याला जाळीसुद्धा किती छान आलेली आहे. आता मी एक इडली जी आहे ती तोडूनसुद्धा तुम्हाला दाखवते. तर बघा, किती सॉफ्ट आपली इडली जी आहे ती झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे इडल्या बनवा, तर नक्की तुमच्यासुद्धा इडल्या अशाच बनतील सॉफ्ट. तर आता याच बॅटरपासून डोसासुद्धा आपण बनवून घेऊया. तर इथे मी तव्याला थोडं तेल लावून घेतलेलं आहे, तवा आपला गरम झालेला आहे. आता हे जे डोशाचं बॅटर आहे हे अशा प्रकारे मी पसरवून घेतलेलं आहे. वरून थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं याला असंच मोठ्या गॅसवर होऊ द्यायचं आहे. डोसा जो आहे तो आपल्याला मोठ्याच गॅसवर बनवायचा आहे, गॅस कमी करायचा नाही आहे. तर बघा, डोसा आपला झालेला आहे. तुम्ही याचा कलर बघू शकता, कलर किती छान आलेला आहे आणि डोसा जो आहे तो सुद्धा खूप सॉफ्ट झालेला आहे. तर याचा तुम्ही सॉफ्ट आणि थोडा कडकसुद्धा डोसा बनवू शकता. जर तुम्हाला सॉफ्ट बनवायचा असेल तर बॅटर जे आहे तो डोसा जो आहे तो आपल्याला थोडासा घट्ट पसरवून घ्यायचा आहे, म्हणजे थोडासा जाड पसरवून घ्यायचा आहे. आणि जर तुम्हाला कडक हवा असेल तर थोडासा पातळ जे आहे ते आपल्याला बॅटर पसरवून घ्यायचं आहे. आता हे इडली डोसा जे आहे ते तुम्ही सांबार आणि चटणीसोबत सर्व्ह करू शकता. तर इडली जी आहे ती सांबारासोबत अशा प्रकारे तुम्ही सर्व्ह करू शकता आणि जो डोसा जो आहे तो सांबार चटणी आणि आलूची भाजी यासोबत तुम्ही सर्व्ह करू शकता. तर डोसासुद्धा मी तुम्हाला दाखवते, बघा किती सॉफ्ट इथे झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता. तर अशाच प्रकारे तुम्हीसुद्धा राशनचे तांदूळ वापरून इडली आणि डोसा अशाच प्रकारे इतका छान सॉफ्ट बनवू शकता. तर हा होता माझा आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.